प्रसिद्ध बॉलिवूड गायिका अलका याग्निक यांना दुर्मिळ आजार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या आजारानं अलका याग्निक यांना सध्या ऐकू येत नाही आहे. अलका याग्निक यांनीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर ही माहिती दिली. त्यामुळे मोठ्यानं हेडफोनवर गाणी ऐकत असाल तर ती टाळा असं आवाहनसुद्धा त्यांनी केलं आहे. अलका याग्निक यांच्या पोस्टवर चाहत्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे. अलका याग्निक बहिर्या झाल्यात का? अलका याग्निकना ऐकू येणं बंद झालं? अलका याग्निकना कसला आजार? अलका याग्निकच्या चाहत्यांकरता आजचा दिवस धक्कादायक होता. अलका याग्निकला झालंय काय? त्या दिसत का नाही? अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. पण आज त्यांनी खुलासा केलाय. त्यांना दोन्ही कानांनी ऐकू येत नाहीये. इंस्टा पोस्ट मध्ये अलका म्हणतात, माझे सगळे मित्र माझ्यावर प्रेम करणारे आणि माझे सगळे शुभचिंतक यांना मला हे सांगायचंय की काही आठवड्यांआधी मी फ्लाइट मधून बाहेर येत होते तेव्हा मला जाणवलंय की मला काही ऐकू येत नाहीये. खूप हिम्मत एकवटून मी हे सगळं तुम्हाला सांगते. अनेक जण मला विचारताय की इतके दिवस तुम्ही दिसत का नाही, शांत का आहात? डॉक्टरांनी योग्य तपासण्या केल्यानंतर ही गोष्ट माझ्या समोर आली. मला सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉस हा दुर्मिळ आजार झालेला आहे. हे एका व्हायरल अटॅकमुळे होतं. या आजाराची माहिती मिळाल्यावर मी शॉक झाले. ही गोष्ट स्वीकारण्याचा मी प्रयत्न करते. या काळात मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. मी माझ्या चाहत्यांना सांगू इच्छिते की तुम्ही हेडफोन्स किंवा मोठ्या आवाजापासून दूर राहा. एक दिवस या सगळ्यावर मी विस्तृतपणे बोलेन, प्रोफेशनल लाईफ मधील समस्या सांगेन. मला आशा आहे की तुमच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे मी लवकर बरी होईन आणि परत येईन. या कठीण काळात तुम्ही सगळे माझ्यासाठी सर्व काही आहात. अलका याग्निक यांना सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉस झालाय. हा आजार काय आहे ते जाणून घेऊयात. या आजारात हिअरिंग सेल्स म्हणजेच कानांना ऐकण्याची क्षमता देणाऱ्या पेशी नष्ट होतात. मेंदू जवळच्या पेशींना इजा होते. वाढत्या वयासोबत या पेशी नष्ट होतात. क्रेनियल नर्व्ह म्हणजेच मेंदू जवळच्या पेशींना इजा होणे, वाढत्या वयासोबत या पेशी नष्ट होणे अशा गोष्टी घडतात. हा जो रोग असतो फ्लाईटमध्ये जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो आणि आपल्याला जर URI असेल, जसं अपर रेस्पिरेटरी टॉन्सिलचं इन्फेक्शन, रायनायटीस हे जर असेल तर पुष्कळदा ते व्हायरल इन्फेक्शनमुळे अटॅक होऊन सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस होऊ शकतो. अलका याग्निक यांना इन्फेक्शन होतं आणि त्यात त्यांनी विमान प्रवास केला आणि त्यानंतर त्यांना ऐकू येणं बंद झालं. पण हा आजार नेमका कशामुळे होऊ शकतो तेही बघूयात. इन्फेक्शन असताना विमान प्रवास केला तर विमान प्रवासादरम्यान प्रेशरमुळे, मोठ्या आवाजात हेडफोन वापरल्यामुळे, मोठ्या आवाजात DJ ऐकल्यानं, फटाक्यांच्या कर्कश आवाजामुळे, खूप दिवसाचं क्रोनिक एक्सपोजर टू लाऊड साऊंड, फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोक आहेत किंवा मग खूप जास्त DJ यूज राहणारे लोक आहेत किंवा इयरफोन लाऊड साऊंडमध्ये यूज करणारे लोक आहेत, तर ह्या क्रोनिक एक्सपोजरच्या लाऊड साऊंडमुळे पण सुद्धा हा सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस होऊ शकतो. एकदम दुरुस्त होऊ शकतो जर सडन सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस आहे आणि विदिन आपण 3 ते 5 दिवसाच्या आत डॉक्टरकडे गेलो तर आम्ही लोक ॲडमिट करून त्यांना IV इंजेक्शन्स आणि औषधोपचार चालू करून ते इम्प्रूव्ह होऊ शकतो. पण जर जास्त दिवस झाले तर ती जी नर्व्ह आहे ती रिजनरेट व्हायला किंवा रिकवर व्हायला औषधांनी पॉसिबल होत नसतं, मग अशा पेशंटला आपण हिअरिंग एड्सचं ट्रायल देऊ शकतो. 24 तास कानांना हेडफोन लावून फिरणं, सतत गाणी ऐकत राहणं तरुणांमध्ये आता ही फॅशन झाली. क्लबमध्ये मोठ्या कर्कश आवाजातले DJ, कुठल्याही मिरवणुकीत मोठ्या आवाजात साऊंड सिस्टम लावणे या सवयी घातक ठरू शकतात. कायमचं बहिरे पण येऊ शकतं. अलका याग्निक यांच्यामुळे किमान या आजाराची चर्चा तरी होते. मोठा आवाज सतत कानावर पडणे हे किती घातक आहे याचा गांभीर्यानं विचार करा. ब्युरो रिपोर्ट, News 18.